हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा, ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1 प्रिपरेशन करायचं आहे. पेपर 1 प्रिपरेशनमध्ये आपण PYQs बघत आहोत, प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर बघत आहोत, ज्याच्यामध्ये 2015 पेपर आपण सॉल्व करायला घेतलेला आहे. कालपर्यंत आपण 25 क्वेश्चन्स 2015 क्वेश्चन पेपरमध्ये सॉल्व केलेले आहेत. आज त्याच्या पुढचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. सो लेट स्टार्ट विथ टुडे सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संध्या आहे त्या स्टुडंटसाठी, जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत, जी होणार आहे 26 मार्चला. 26 मार्चला ही एक्झाम आहे, म्हणजे आपल्याकडे 25 डेज अजून रिमेनिंग आहेत, बाकी आहेत. तर त्याच्यासाठी आम्ही एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, जी न्यू बॅच स्टार्ट होते 1 मार्चपासून. 1 मार्च ते 25 मार्चपर्यंत ही टेस्ट सिरीज चालेल, ज्याच्यामध्ये डेली तुम्हाला 2 टेस्ट दिल्या जातील. ही टेस्ट दिल्यानंतर तुम्ही ती सबमिट करून त्याचा स्कोर आणि सोल्युशन मिळवू शकणार आहात. एका टेस्टमध्ये 50 क्वेश्चन्स तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजे 50 क्वेश्चन्स इन अ टेस्ट आणि 400 मार्क्स. ठीक आहे, जो पेपर पॅटर्न सेट एक्झामचा आहे तोच पेपर पॅटर्न तुम्हाला याच्यामध्ये फॉलो केलेला दिसणार आहे. या टेस्ट सिरीजची फीस आहे 999 रुपये. वेळेमध्ये पेपर कसं सॉल्व करायचा याची प्रॅक्टिस तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये होणार आहे. जॉईन होण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि लगेचच आपली टेस्ट सिरीजमध्ये नाव नोंदणी करून प्रॅक्टिस स्टार्ट करा. ठीक आहे, 26 नंबरचा क्वेश्चन आहे, 25 नंबरचा काल बघितला होता. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रू फॉर रियल नंबर्स अँड आर अँड स्क्वेअर रूट टू. खालीलपैकी कोणती खरी संख्या एन पाय आणि रूट टूसाठी सत्य आहे? ठीक आहे, त्याच्यानंतर हे ऑप्शन्स आहेत ए बी सी डी. ठीक आहे, पाय अँड रूट टू बोथ आर रॅशनल नंबर्स. पाय आणि रूट 2 हे परिमेय संख्या आहेत. पाय प्लस 2 रूट ही परिमेय संख्या आहे. त्याच्यानंतर रूट 2 पाय आणि पाय भागिले रूट 2 या वास्तविक संख्या नाहीत. आणि पाय एन प्रत्येक नैसर्गिक संख्या एनसाठी अपरिमेय आहे. आणि याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. ठीक आहे, लास्टवाला का याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे. अ रॅशनल नंबर इज अ नंबर दॅट कॅन बी एक्सप्रेस एज अ क्वेश्चन ऑर अ फ्रॅक्शन. ठीक आहे, हे फ्रॅक्शनने दाखवलं शकतो किंवा क्वेश्चनने दाखवलं जाऊ शकतो. इंटीजर्स अनुमिरेटर पी अँड नॉन झिरो डिनॉमिनेटर क्यू इज अ सिन्स क्यू मे बी इक्वल टू 1. एव्हरी इंटीजर्स इज अ रॅशनल नंबर. ठीक आहे, प्रत्येक इंटीजर नंबर काय असतो? रॅशनल नंबर असतो, ज्याच्यामध्ये अँड रॅशनल नंबर इज अँड रियल नंबर. रॅशनल नंबर काय असतो? रियल नंबर असतो. दॅट कॅन नॉट बी रिटन एज अ सिम्पल फ्रॅक्शन. सिम्पल फ्रॅक्शन असं लिहिलं जाऊ शकत नाही. कन्क्लुजन काय? ॲज पाय इज अ नॉन टर्मिनेटिंग आहे आणि नॉन रिकरिंग नंबर आहे, म्हणजे हा जो नंबर आहे तो परत परत येणारा नाही आहे. ठीक आहे, सो इट इज ऑलवेज अ रॅशनल नंबर. त्यामुळे हा जो येणारा नंबर आहे तो कसा असणार आहे? रॅशनल नंबर असणार आहे. एक परिमीय संख्या, जी संख्या 2 पूर्णांकाचा भाग किंवा अपूर्णांक, हे काय आहे? अपूर्णांक दर्शवण्यासाठी आपण करतो. 1 अंश p आणि 1 शून्य नसलेला भाजक q म्हणून व्यक्त केला जाऊ शकतो. क्वेश्चन 1 बरोबरीचे असल्याने प्रत्येक पूर्णांक एक परिमीय संख्या आहे. ठीक आहे, ही परिमीय संख्या आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 27 नंबरचा. सपोज x1 इज इक्वल टू 10, x2 इज इक्वल टू x1 + 1/10 आणि हे नंबर्स वाढत जाणार आहे. ठीक आहे, आणि इथंपर्यंत आलेलं आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. ठीक आहे, याच्यापैकी हे नंबर्स दिलेले आहेत आणि याच्यामध्ये कुठली संख्या हे काय नाही, आपल्याला हे स्टेटमेंट्स बरोबर नाही आहे ते सांगायचं आहे. ठीक आहे, एक्सप्लेनेशनमध्ये हा सिक्वेन्स त्यांना जर कॅल्क्युलेट केला आपण ह्या सगळ्यांना, तर काय होतं? हा सिक्वेन्स आपल्याला मिळतो 10, 10.1, 10.11, 10.111, 10. ठीक आहे, सॉल्व केल्यानंतर इथंपर्यंत आपल्याला हा नंबर भेटतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात ग्रेटर लास्टवाले असणार आहे संख्या. ठीक आहे, याच्यामध्ये सांगितलेला एक स्टेटमेंट त्याच्यावरून बघायचं आहे. नो टू टर्म्स ऑफ सिक्वेन्स आर इक्वल अँड संख्यामालेतील या संख्यामालेतील कोणतीही 2 संख्या समान नाहीत. ठीक आहे, ॲटलीस्ट 1 टर्म ऑफ सिक्वेन्स इज लार्जर दॅन डॅश डॅश. या संख्यामालेतील एक तरी संख्या 10.112 मोठी आहे. त्याच्यानंतर 3 आहे, द सिक्वेन्स इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. ही संख्या मला क्रमशः वाढत जाणारी आहे. डी आहे, एव्हरी टर्म ऑफ सिक्वेन्स इज लेस दॅन 11.11. या संख्यामालेतील प्रत्येक संख्या 11.11 लहान आहे. आता हे सॉल्व केलेलं, इकडे एक्सप्लेनेशनमध्ये आपण हे बघितलेलं आहे की पॉईंट्सनुसार हे आन्सर याचा असाल आहे. ह्याला फक्त सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, प्रत्येक टर्मला सॉल्व करून त्याच्यामध्ये नंबर्स वाढवायचे आहे. ठीक आहे, हे नंबर्स वाढले त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे की
एक पण टर्म याच्यामधली एक समान नाही आहे, वेगवेगळे आहे, राईट. त्याच्यानंतर सी जे आहे की ती वाढत जाते आहे, तर वाढत पण जाते आहे. डीमध्ये सांगितलेलं की 11.11 याच्यापेक्षा संख्या लहान आहे, ठीक आहे, म्हणजे या संख्या सगळ्या लहान आहेत, राईट, कारण पॉईंटमध्ये नंबर्स वाढतात, पण 10 तर तेवढीच राहते, म्हणजे याच्यापेक्षा सगळ्या संख्या लहान आहेत. डी पण बरोबर आहे, चुकीचं आहे ते ऑप्शन बी. काय आहे की याच्यापेक्षा मोठी एक संख्या याच्यामध्ये दिलेली आहे, या कॅल्क्युलेशनमध्ये दिलेली आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे, जे चुकीचं आहे, म्हणजे याचा आन्सर आपलं काय येणार आहे, बी. ठीक आहे, ओके. 28 नंबरचा क्वेश्चन आहे, अजूम दॅट ह्युमन बीइंग्स विल सर्वाइव्ह ऑन द अर्थ फॉर इन्फिनिटी, देन या भूतलावर अनंत काळापर्यंत मानव जात जिवंत राहिल्यास काय होऊ शकतो. ऑप्शन्स आहेत, देर इज अ पर्सन हूज फॅमिली लाईन विल नेवर टर्मिनेट, एक तरी व्यक्तीची वंशावळ अखंडित राहील. एव्हरीवन्स फॅमिली लाईन मे गेट टर्मिनेटेड, प्रत्येक वंशावळ खंडित होऊ शकते. ॲटलीस्ट 50% ऑफ प्रेझेंट पर्सन्स फॅमिली लाईन विल नॉट बी टर्मिनेटेड, कमीत कमी 50% व्यक्तींची वंशावळ अखंडित राहील. आणि लास्ट आहे, द मोस्ट 50% ऑफ द पर्सन्स लाईन फॅमिली लाईन विल नॉट बी टर्मिनेटेड, ठीक आहे, जास्तीत जास्त 50% व्यक्तींची वंशावळ अखंडित राहील. आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे, ए. ठीक आहे, एक तरी वंशावळ काय असते त्यांची, अखंडित राहील. एक तरी व्यक्तीची वंशावळ अखंडित राहील म्हणजे काय, की त्यांच्यामधलं म्हणजे प्रत्येक एक वाढला की दुसरा जाणार, दुसरा गेला की तिसरा येणार, हे जी त्यांची लाईन आहे, वंशावळ आहे, ती नेहमी काय होणार, अखंडित राहणार, कुठेही त्याचा खंड पडणार नाही. अज्युम केलेलं आहे की मानवी जीवन कसं आहे, इन्फिनिटी आहे, अनंत काळापर्यंत जगणारं आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, थ्री बॉयज B1, B2, B3 and three girls G1, G2, G3 are registered in a marriage bureau. Suppose each boy wishes to marry a girl of his choice. In which of the following situation will each boy get married to a girl of his choice? ठीक आहे, तीन मुले B1, B2, B3 आणि तीन मुले G1, G2, G3 विवाह ब्युरोमध्ये नोंदणीकृत आहेत. समजा प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीच्या मुलीशी लग्न करायचे आहे. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत प्रत्येक मुलगा त्याच्या आवडीच्या मुलीशी लग्न करेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यातलं करेक्ट आन्सर आपल्याला निवडायचं आहे. ठीक आहे, B1 लाईक्स G1, B2 लाईक्स G1, G2 अँड B3 लाईक्स G2. ठीक आहे, B1ला G1 आता हे दिलेलं आहे, आता मराठीमध्ये वेगळं नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे B1 लाईक्स G1 अँड G3. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथे नोंदणी किंवा असा चार्ट करू शकता तुम्ही, ज्याच्यामध्ये लिहू शकता B1ला कोणकोण आवडतं, G1 आणि G1. ठीक आहे, B2ला कोण आवडतं, B2ला कोण आवडत आहे, G1 आणि G2. ठीक आहे, त्याच्यानंतर G3ला कोण आवडत आहे, G2. ठीक आहे, आता त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे B1ला G1 आणि G3 पण आवडत. ठीक आहे, त्याच्यानंतर B2 लाईक्स G3, B2ला G3 पण आवडते आणि B3 G1. ठीक आहे, त्याच्यानंतर B1ला तिसरा ऑप्शन आहे B1ला G2 पण आवडते, त्याच्यानंतर B2ला G1 आणि G2 आवडतात, B3ला G3 आवडते. ठीक आहे, G3 आवडते. ठीक आहे, आणि ऑप्शन चौथा आहे B1 लाईक्स G1, त्याच्यानंतर B2 लाईक्स G2 आणि G3, त्याच्या B3ला G1 आवडते. ठीक आहे, तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय असणार आहे, असलं आपला ऑप्शन आहे सी. ठीक आहे, या सिच्युएशनमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या आवडीची मुलगी मिळू शकते. ठीक आहे, B3ला G3, याच्यामध्ये B1ला G2, B2ला G2 मिळेल आणि B1ला मग B1 मिळू शकते. राईट, एक्सप्लेनिंग थ्री बॉयज अँड रजिस्टर मॅरेज ब्युरो, कॅल्क्युलेशन कसं येईल, ऑप्शन 1 लाईक G3, ऑप्शन 2 आहे लाईक G2, देन ऑप्शन 4 विल बी B1 अँड B3 लाईक द
सेम गर्ल, ठीक आहे. म्हणून याच्यामध्ये काय होऊ शकतं, तीन आन्सर बरोबर येऊ शकतं. तिसऱ्या ऑप्शनमध्ये असं सांगितलेलं आहे जे आपण एक्सप्लेन केलं, ठीक आहे. तिसरा क्वेश्चन आहे, तिसरा आहे 13th क्वेश्चन आहे. सपोज दॅट अन ऑर्गनायझेशन एव्हरी टीचर इज अ सायंटिस्ट, एव्हरी सायंटिस्ट इज हू इज नॉट अ टीचर इज अन इंजिनियर, देअरफोर आता पुढचे सिच्युएशन बघायची आहे, ठीक आहे. काय सांगितलेलं आहे, एका संस्थेमध्ये प्रत्येक शिक्षक हा वैज्ञानिक आहे, प्रत्येक शिक्षक हा काय आहे, वैज्ञानिक आहे, ठीक आहे. आणि प्रत्येक वैज्ञानिक जो शिक्षक नाही, ठीक आहे, प्रत्येक वैज्ञानिक जो शिक्षक नाही म्हणजे इकडे शिक्षक पण असणार आहे, अभियंता आहे, कोण आहे, इंजिनियर आहे, ठीक आहे. आता एव्हरी इंजिनियर इज अ सायंटिस्ट, प्रत्येक अभियंता हा वैज्ञानिक आहे, की एव्हरी टीचर इज अन इंजिनियर, प्रत्येक शिक्षक हा इंजिनियर आहे, त्याच्यानंतर एव्हरी सायंटिस्ट इज अ आयदर टीचर ऑर अन आयदर इंजिनियर, प्रत्येक वैज्ञानिक हा शिक्षक आहे किंवा अभियंता आहे, ठीक आहे. एव्हरी टीचर इज अ सायंटिस्ट, ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर नो टीचर इज अ इंजिनियर, कोणताही शिक्षक हा अभियंता नाही, तो हे शिक्षक आहेत आणि हे शिक्षक आहेत आणि काय म्हटलेलं आहे, बाकीचे स्टेटमेंट बरोबर आहेत, सॉरी ऑप्शन इथे कुठलं बरोबर आहे, सी ऑप्शन इथे बरोबर आहे. एव्हरी सायंटिस्ट इज आयदर टीचर ऑर आयदर इंजिनियर, ठीक आहे, एकतर इंजिनियर आहेत किंवा एकतर टीचर आहेत, हे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी इथे, ठीक आहे. एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन 31 नंबरचा, एल एम एन पी अँड क्यू ॲपियर फॉर द टेस्ट, ठीक आहे. एल एम एन पी क्यू ॲपियर फॉर द टेस्ट, एम स्कोर बेटर दॅन पी, ठीक आहे. एम काय स्कोर दॅन बेटर दॅन पी, ठीक आहे. त्याच्यानंतर बट स्कोर लेस दॅन एल, एलपेक्षा स्कोर त्यांनी काय केलेला आहे, कमी स्कोर केलेला आहे एमने, ठीक आहे. त्याच्यानंतर बट स्कोर लेस दॅन एल अँड एन, ठीक आहे, एन पण आहे त्याच्यामध्ये. एल स्कोर बेटर दॅन एन, आणि एलनी काय केलेलं आहे, एनपेक्षा बेटर स्कोर केलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पी स्कोर बेटर दॅन क्यू, पी स्कोर बेटर दॅन क्यू, ठीक आहे. Which of the following is a correct descending order based on their performance? ठीक आहे, descending order सांगायची आहे, म्हणजे सगळ्यात जास्त कोणी केलेलं आहे आणि सगळ्यात कमी कोणी केलेलं. Descending order म्हणजे सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर सगळ्यात कमी कोणी केलेलं आहे ते सांगायचं आहे, ठीक आहे. सगळ्यात जास्त कोणी स्कोर केलेलं आहे, मग एलनी केलेलं आहे, त्याच्यानंतर एननी केलेलं आहे, त्याच्यानंतर कोणी केलेलं आहे, एम, त्याच्यानंतर पी क्यू, एल एन एम पी क्यू, ठीक आहे. बघू याचं करेक्ट आन्सर काय आहे, मग आपला ए आन्सर बरोबर आहे. बघितलं आपण एल एम एन पी क्यू कसा आन्सर आलेला आहे, एस अकॉर्डिंग टू द गिवन इन्फॉर्मेशन. इथं असं आपण पुट करायचं, जसं मी कॅल्क्युलेशन्स केले, ग्रेटर दॅन कोण आहे, आणि मग एल एन एम पी क्यू करेक्ट आन्सर याचं येतं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, बेस्ड ऑन द फॉलोइंग स्टेटमेंट्स विच ऑफ द कन्क्लुजन्स आर करेक्ट. स्टेटमेंट फर्स्ट आहे, सम लीडर्स आर इंटेलिजंट. स्टेटमेंट सेकंड आहे, ऑल मॅनेजर्स, सेकंड टू काय दिलेलं आहे, ऑल द मॅनेजर्स, ओके. फर्स्ट दिलं सम लीडर्स आर इंटेलिजंट, सम लीडर्स आहेत इंटेलिजंट्स आहेत, त्याच्यानंतर ऑल मॅनेजर्स आहेत. स्टेटमेंट सेकंड आर इंटेलिजंट, ओके, इथे थोडंसं करेक्शन आहे, चुकून झालेलं आहे, ठीक आहे. सेकंड स्टेटमेंट नाही आहे, ऑल मॅनेजर्स आर इंटेलिजंट. कन्क्लुजन आहे, ऑल लीडर्स आर इंटेलिजंट, अँड सेकंड कन्क्लुजन आहे, सम मॅनेजर्स आर इंटेलिजंट, ठीक आहे. तर पुढील विधानांच्या आधारे काय करायचं आहे, निष्कर्ष काढायचा आहे की कोणतं बरोबर आहे, ओनली फर्स्ट, ओनली सेकंड, Only C and both 1 and 2 are not followed. And the correct answer is option C. Both 1 and 2 kashe ahet correct ahet.
ठीक है, सम लीडर्स आर इंटेलिजेंस एंड ऑल मैनेजर्स एंड ऑल लीडर्स काय आहेत, इंटेलिजेंट्स आहेत. ठीक आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, बेस्ड ऑन द फॉलोइंग स्टेटमेंट विच ऑफ द कन्क्लुजन्स विल फॉलो. स्टेटमेंट फर्स्ट, ऑल टायगर्स आर ब्रेव. त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे, सम ब्रेव ॲनिमल्स आर काइंड. कन्क्लुजन आहे, सम टायगर्स आर काइंड. अँड दुसरं कन्क्लुजन आहे, टॉम इज अ टायगर सो ही इज ब्रेव. आता याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन फर्स्ट. ऑप्शन फर्स्ट आहे ओनली वन, बी आहे ओनली टू, सी आहे बोथ वन अँड टू, डी नायदर वन आर नॉर टू. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे, बी काय आहे याच्यामध्ये कन्क्लुजन, टॉम इज अ टायगर अँड सो ही इज ब्रेव. कारण आपण इथं बघितलं ऑल टायगर्स आर ब्रेव. ठीक आहे, टॉम टायगर आहे म्हणून तो ब्रेव आहे. सेकंड काय आहे, सम ब्रेव ॲनिमल्स आर काइंड. ठीक आहे, त्याच्यामध्ये सम टायगर्स आर काइंड हे स्टेटमेंट इथे काय होतं पूर्णपणे माहिती देत नाही. ठीक आहे, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे, फक्त सेकंड स्टेटमेंट कसं आहे बरोबर आहे. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द गिवन स्टेटमेंट कन्क्लुजन फर्स्ट डज नॉट फॉलो बिकॉज इट इज मेन्शन इन द स्टेटमेंट दॅट ओनली सम. ठीक आहे, ओनली सम टायगर्स बोललेलं आहे, त्याच्यामुळे जो टायगर स्टेटमेंटमध्ये इन्क्लुडेड आहे तो ब्रेव आहे की नाही आपण कन्सिडर करू शकत नाही. ठीक आहे, कन्क्लुजन आहे, दिस फॉलोज बिकॉज इट इज मेन्शन दॅट टायगर्स आर ब्रेव अँड सिन्स टॉम इज टायगर ही इज ऑल्सो ब्रेव. ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न आहे, मोहिनी, नंदा, सीमा, अनिशा अँड संगीता आर पार्टिसिपेटिंग इन अ रेस. ॲट द एंड ऑफ द रेस सीमा वॉश्ड ऑफ नंदा बट बिहाइंड अनिशा. मोहिनी वॉज बिहाइंड ऑफ ऑल, संगीता वॉज अहेड ऑफ सीमा हु मस्ट बेथ फर्स्ट थ्री इन द ऑर्डर ऑफ फिनिशिंग द रेस. तर याच्यामध्ये एक्सप्लेनेशन मी सांगेल, आधी ऑप्शन्स बघा, मोहिनी, संगीता, सीमा तीन कोणत्या कोण आहेत ज्यांनी ती रेस पार केलेली आहे किंवा पहिल्या रेसमध्ये तिघीजणी आहेत. याचा करेक्ट आन्सर आहे अनिशा, संगीता आणि सीमा. ठीक आहे, सो एक्सप्लेनेशन बघा असं आहे, अकॉर्डिंग टू गिवन इन्फॉर्मेशन सीमा वॉज अहेड टू नंदा. म्हणजे सीमा नंदाच्या अहेड होती, म्हणजे सीमा पुढे होती, त्याच्यानंतर नंदा बट बिहाइंड अनिशा, अनिशाच्या मागेच होती सीमा. ठीक आहे, त्याच्यानंतर मोहिनी वॉज बिहाइंड ऑफ ऑल, या सगळ्यांच्या मागे मोहिनी होती. ठीक आहे, सगळ्यांच्या मागे मोहिनी होती, म्हणजे नंदा, सीमा, संगीता, संगीताचं नाही पण अनिशाच्या, सीमाचा आणि नंदाच्या मागे मोहिनी होती. ठीक आहे, बट वॉज अहेड ऑफ सीमा, सीमाच्या पुढे होती. मोहिनी वॉज बिहाइंड ऑफ ऑल अँड संगीता वॉज अहेड ऑफ सीमा, सीमाच्या पुढे होती म्हणून सीमाला इथं ॲड केलं. ठीक आहे, द फर्स्ट थ्री पीपल आर अनिशा, संगीता अँड सीमा. मग अशा प्रकारे जर अरेंजमेंट केली तर लवकर आपल्याला आन्सर मिळतं, अनिशा, संगीता आणि सीमा यांचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्स विल कम्प्लीट द फॉलोइंग लेटेस्ट सिरीज. एच आय जी एल एम के डॅश डॅश टी यू एस एक्स वाय डब्ल्यू. त्याच्या एक्स वाय च्या अलीकडचा घेतलेला आहे. ठीक आहे, एच आय जे जी एच आय चा जी इकडे घेतलेला आहे. ठीक आहे, एम एल एम एन एन कट केला, के घेतलेला आहे. ठीक आहे, आता इथे बघा, याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत पी क्यू ओ, ओ पी क्यू एन ओ पी एम एन एल. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट पी क्यू ओ. एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे, बघा कसं आहे, लेटर काय केलेलं आहे खाली घेतलेलं आहे. ठीक आहे, एच आय जी प्लस फोर, त्याच्यानंतर एल एम एन, त्याच्यानंतर एलच्या पुढचा पी घेतलेला आहे प्लस फोरनी, त्याच्यानंतर प्लस फोर करून टी घेतलेला आहे, मग त्या पुढचा प्लस करून एक्स घेतलेला आहे, म्हणून आन्सर काय आलेला आहे पी क्यू ओ. ठीक आहे, हां हा आन्सर आहे आपला. एच बघा, एच आय जी के एच आय जे के एल एल घेतला. ठीक आहे, एलच्या पुढचे चार लेटर्स घेतले एल एम एन ओ पी. ठीक आहे, चौथा लेटर, त्याच्यानंतर पीच्या पुढचे मग पी क्यू आर एस टी चार. ठीक आहे, हे घेतलेलं असतं. त्याच्यानंतर आयच्या पुढचे चार लेटर्स घेतलेले आहेत, आयच्या पुढचे हे चार लेटर घेतल्यावर एम आलं, एमच्या पुढचे चार लेटर क्यू आलं, क्यूच्या पुढचे चार लेटर यू, यूच्या पुढचे चार लेटर वाय. अशा प्रकारे ही सिरीज केलेली आहे कम्प्लीट. ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स द करेक्ट रिलेशनशिप अमॉंग फ्रूट्स मँगोज अँड अल्फोन्सो. ठीक आहे, ऑप्शन्स काय आता, मँगोज, फ्रूट
मैंगो काय आहे, फ्रूट आहे, आणि अल्फोन्स काय आहे, मैंगोचा टाइप आहे. म्हणजे कुठली आकृती याच्यामध्ये बरोबर येणार आहे. फर्स्ट हा तीन की अजून आकृती आहे त्या बघूया की सी का डी. आणि याचं करेक्ट आन्सर आपल्याला माहितीच पाहिजे काय आहे. करेक्ट आन्सर ए आहे. कारण काय आहे, मैंगो हे फ्रूट आहे, म्हणजे याच्या फ्रूटमध्ये येणार मँगो. आणि अल्फोन्सो मँगोचा टाईप आहे, म्हणजे हा त्याच्यामध्ये येणार. म्हणून ऑप्शन फर्स्ट इथे काय आहे, करेक्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. यूज द फॉलोइंग टेबल टू आन्सर क्वेश्चन नंबर 37 to 40. द फॉलोइंग टेबल शोज द डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅन्डिडेट्स हू अपीयर्ड फॉर द MBA एक्झाम एंट्रन्स एक्झामिनेशन अँड कॅन्डिडेट्स हू पास द एक्झामिनेशन इन 7 डिफरंट इन्स्टिट्यूशन्स. हे 7 डिफरंट इन्स्टिट्यूशनमध्ये पास झालेल्या लोकांची संख्या आहे, पास झालेले आणि अपीयर झालेले. ठीक आहे, आणि त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत. हा तुम्ही असा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि कॅल्क्युलेट करून बघा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया. त्याच्याखाली एक्सप्लेनेशन आहे, मी ते समजून सांगेल. व्हॉट इज द रेशियो ऑफ पास कॅन्डिडेट्स इन द कॅन्डिडेट्स हू अपीयर फॉर द एक्झामिनेशन फॉर इन्स्टिट्यूशन ए. ए या संस्थेमधून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थ्यांचे त्या संस्थेमध्ये परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांशी असलेले गुणोत्तर काय. ठीक आहे, ही संस्था घेतलेले ए इन्स्टिट्यूशन घेतलेले अपीयर झालेले 22% आणि पास झालेले 18% त्यांचं गुणोत्तर काढायचं आहे. तर याच्यामध्ये काय करणार आहोत आपण, कॅल्क्युलेशन कसं करणार आहोत. नंबर ऑफ अ स्टुडंट हू पास फ्रॉम इन्स्टिट्यूशन ए इज इक्वल टू 18% जे असणार आहेत 5,700 स्टुडंटपैकी 18% काढायचं आहे. अँड नंबर ऑफ अ स्टुडंट्स हू अपीयर इन इन्स्टिट्यूशन ए इज इक्वल टू 22% ऑफ 8,550. ठीक आहे, कसं काढलं आपण इथे. ठीक आहे, 7 डिफरंट इन्स्टिट्यूशनमधून हे कॅल्क्युलेशन्स केलेले आहे आणि इकडे आपल्याला टोटल नंबर्स दिलेले आहेत. ठीक आहे, आणि त्या टोटल नंबर तेवढे परसेंटेज प्रत्येक इन्स्टिट्यूशनचे दिलेले आहेत, त्याच्यावरून आपण हे कॅल्क्युलेशन्स केलं. आणि त्याच्यानंतर हे ह्याचं जे आन्सर आलं 18% आणि याचे 22%चे, तो हा रेशिओ टाकला आपण. ठीक आहे, आणि याचं आन्सर काय आलं, मग 6.11. आणि ऑप्शन इथे करेक्ट आलं, मग आपलं ऑप्शन सी इथे करेक्ट आलं. कसं कॅल्क्युलेशन केलं समजलं का तुम्हाला. टोटल कॅन्डिडेट्स दिलेले आहेत आणि त्यांचे परसेंटेज दिलेले आहेत, त्या इन्स्टिट्यूशनचे परसेंटेज घेऊन फक्त रेशिओ काढलेला आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द परसेंटेज ऑफ पास कॅन्डिडेट्स अमॉंग द कॅन्डिडेट्स हू अपेअर्ड इन इन्स्टिट्यूशन बी अँड सी टुगेदर. आता बी आणि सी इन्स्टिट्यूशनमधले जे स्टुडंट्स आहेत त्यांनी पास झालेल्या स्टुडंट्सचे परसेंटेज काढायचे आहेत. आता एकत्रितपणे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे तिथून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काय आहे. ऑप्शन आहेत 68, 80, 74 and 65. ठीक आहे, आता एक्सप्लेनेशन याचं बघा. करेक्ट आन्सर तर 80% आहे, पण कसं, कॅन्डिडेट्स हू अपीयर इन इन्स्टिट्यूशन्स बी टुगेदर काय आहे 15% आणि 17%. ठीक आहे, तर कसं करणार आहे, बी 15% ऑफ 8,550 प्लस सी 10% ऑफ 8,550. त्याचा आन्सर काय आलेला आहे, प्लस केलेला आहे यांचे परसेंटेज काढून, तर 21.37 त्याचा करेक्ट आन्सर आलेला आहे. कॅन्डिडेट हू पास इन इन्स्टिट्यूशन बी अँड सी टुगेदर हे बरोबर कॅल्क्युलेशन केलेलं आहे 1710. ठीक आहे, आणि त्याचा परसेंटेज कसं केलेला आहे, मग आपण 21/37 × x परसेंटेज 1710 त्याचा आन्सर आलेला आहे. आणि 1710 परसेंटेजमध्ये कॅल्क्युलेट केल्यावरती x इज इक्वल टू 80% त्याचं काय आलेलं आहे, करेक्ट आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, हे काय आहे 21/37 टोटल आपल्या याच्यातून काय करायचं आहे, आपल्याला परसेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, परसेंटेजमध्ये कन्वर्ट करताना 17% येतं, मग पास झालेले स्टुडंट 17% आहेत, हे म्हणजे किती आहेत 17% आहेत, 17% ऑफ 57,700. ठीक आहे, मग त्याचा आन्सर 1710 आन्सर येतं. आणि 1710 21/37 आहे आपल्याकडे आणि 1710 आहे टोटल. आणि या सगळ्याची एक्स व्हॅल्यू काय आहे, एक्स आपला परसेंटेज असणार आहे, तो एक्स फाईंड केल्यानंतर आपल्याला 80% बरोबर आन्सर मिळतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे. विच इन्स्टिट्यूशन हॅज द हायेस्ट परसेंटेज ऑफ कॅन्डिडेट्स पास टू कॅन्डिडेट्स अपीयर. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी कोणत्या संस्थेमध्ये अधिक आहे. ठीक आहे, ऑप्शन्स आहेत बी सी एफ ई आणि करेक्ट आन्सर ऑप्शन बी आहे, सी इन्स्टिट्यूशनमध्ये सगळ्यात जास्त आहे.
कसं तर पर्सेंटेज काढायचं आहे, हायेस्ट पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट पास द कॅन्डिडेट्स अपियर. नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास फ्रॉम बी इज इक्वल टू 15% ऑफ ए, एवढा नंबर काढला. ठीक आहे, त्याच्यानंतर 17% काढले याचे, पास झालेले कॅन्डिडेट्स काढायचे ना. ठीक आहे, मग पास झालेल्याचे पर्सेंटेज काढायचे नंबर. पर्सेंटेज ऑफ पास अपियर 75.57. त्याच्यानंतर दुसरा सीचा घेतला, प्रत्येक याचं करून बघावं लागेल. याचं 75.55% आलेलं आहे अपियरपैकी पास झालेल्या स्टुडंटचे. त्याच्यानंतर दुसरा घेतला सी 86.66. त्याच्यानंतर एफचं घेतलं 83.33. त्याच्यानंतर ईचं घेतलं 75% आलं. आणि हेन्स आन्सर इज ऑप्शन बी, सीमध्ये काय आहे सगळ्यात जास्त. आपण सगळ्यांचं न काढता फक्त ऑप्शनमध्ये जे इन्स्टिट्यूशन दिलेलं आहेत त्यांचं सर्वाधिक काढायचं बघितलं. ठीक आहे, आणि सगळ्यात जास्त पर्सेंटेज कोणाचं आलं, मग सी इन्स्टिट्यूशनचं आलेलं आहे, जे आहे 86%. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द नंबर ऑफ द कॅन्डिडेट पास फ्रॉम द इन्स्टिट्यूशन ए अँड डी टुगेदर एक्सिस द नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर फ्रॉम द इन्स्टिट्यूशन सी अँड ई टुगेदर बाय. ए आणि डी या संस्थेमधून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही सी आणि ई या संस्थांमध्ये बसलेल्या परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थीपेक्षा कितीने जास्त आहेत, कंपॅरिझन करायचं आहे दोघांमध्ये किती पर्सेंटनी ते जास्त आहेत हे सांगायचं आहे. हे ऑप्शन्स आहेत, त्याचं आन्सर आहे ऑप्शन सी. कॅल्क्युलेशन एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की नंबर ऑफ कॅन्डिडेट पास इन्स्टिट्यूशन ए अँड डी टुगेदर, म्हणजे हे पर्सेंटेज काढले याचे किती आले 1938. द नंबर ऑफ अ कॅन्डिडेट अपियर इन द इन्स्टिट्यूशन सी अँड ई 10+8 केलं, मग डिवायडेड बाय 15.39. डिफरन्स किती झाला 399, आणि डायरेक्ट आन्सर आला आपला 399. ठीक आहे, कारण त्यांनी काय विचारलं होतं की इन्स्टिट्यूशनमध्ये ए आणि डीमध्ये अपियर पास झालेल्या स्टुडंटची संख्या आणि सी आणि ई या संस्थांमधले अपियर झालेल्या लोकांची संख्या याच्यामध्ये कितीचा डिफरन्स विचारला आहे. त्यामुळे दोन्हीचे कॅल्क्युलेशन्स जास्त नव्हते, फक्त ॲडिशन करून किती पर्सेंट येतात याचे बघायचं होतं. ठीक आहे, यूज द फॉलोइंग टेबल टू आन्सर द क्वेश्चन. आता हा दुसरा टेबल आलेला आहे 41 and 42 क्वेश्चनसाठी. प्रपोर्शन ऑफ पॉप्युलेशन 7 विलेज इन 1997. हे विलेज आहे, इकडे पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशन बिलो पॉवर्टी लाईन. ठीक आहे, फाइंड द पॉप्युलेशन ऑफ विलेज क्यू इफ द पॉप्युलेशन ऑफ विलेज एम बिलो पॉवर्टी लाईन इन 1997 इज 12160. एम या गावात 1987 मध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या 12160 असेल तर क्यू या गावाची एकूण लोकसंख्या किती आहे हे सांगायचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलेलं आहे आपल्याला, दारिद्र्य 1997 क्यूसाठी, क्यू गावासाठी काय दिलेले आहे, हे ही संख्या दिलेली आहे. ठीक आहे, 12160, तर त्याची टोटल लोकसंख्या किती असेल हे सांगायचं आहे. मग याच्यामध्ये बघा, खाली लोकसंख्या 12160 असेल की करेक्ट आन्सर आहे. एक्सप्लेनेशन बघा आधी, काय आहे विलेज एम अंडर बिलो पॉवर्टी लाईन, 12160 38% आहे. तर 12160 38% पॉप्युलेशन एम किती आलं, 32,000 आलं. ठीक आहे, कारण याचे 38% काढल्यावर हे आन्सर आलं. 16% ऑफ टोटल विलेज पॉप्युलेशन म्हणजे 32,000 16%, तर टोटल विलेज पॉप्युलेशन किती येणार आहे मग याचे, हे फक्त 16% आहे. तर टोटल करण्यासाठी काय करावं लागेल, मग ह्याला 100% बनवावं लागतं. 16 16 16 पूर्ण मल्टिप्लिकेशन करून आपण 100% बनवून जे आन्सर येईल, द विलेज पॉप्युलेशन विल बी 2 lakh. ठीक आहे, द पॉप्युलेशन ऑफ क्यू इज इक्वल टू 11% ऑफ टोटल विलेज पॉप्युलेशन 2200. ठीक आहे, टोटल पॉप्युलेशन किती होतं, 2200 येणार होतं. म्हणजे तर करेक्ट आन्सर आहे 22,000. ठीक आहे, 2 lakh टोटल पॉप्युलेशन, आणि त्याच्यामधून क्यू किती आलं, मग आपला क्यू 11% दाखवला होता, तर टोटल विलेज पॉप्युलेशन होती 22,000. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे त्याच टेबलवरचा, इफ द पॉप्युलेशन ऑफ विलेज पी इज 1997 इज 32,000, देन वॉट विल बी द पॉप्युलेशन ऑफ विलेज एन बिलो पॉवर्टी लाईन इन द इयर. ठीक आहे, पी या गावाची 1997 लोकसंख्या 32,000 असेल तर त्यावर्षी एन गावातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या किती असेल. ठीक आहे, एक्सप्लेनेशन बघा, 16% दिलेलं आहे. ठीक आहे, 16% ऑफ टोटल विलेज पॉप्युलेशन 32,000 आहे. टोटल विलेज पॉप्युलेशन मगाशी काढलं होतं आपण 2 lakh आहे, तर पॉप्युलेशन ऑफ एन इज इक्वल टू 15% ऑफ 2 lakh. 15 lakh 2 lakh 15% 30,000 ही एन गावाची पॉप्युलेशन असेल,
पॉप्युलेशन एंड अंडर पॉवर्टी लाइन किती होतं, 52% होतं. तर मग 30,000 52% 15,600 हे त्याचा आंसर असणार आहे. 15,600 ऑप्शन बी इथे करेक्ट असणार आहे. ठीक आहे ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आता, विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट क्रोनोलॉजी ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. संज्ञापन तंत्रज्ञानाचा खालीलपैकी कोणता कालक्रम योग्य आहे. ऑप्शन्स आहे स्टील फोटोग्राफी, कम्प्युटर, रेडिओ, इंटरनेट. रेडिओ, स्टील फोटोग्राफी, कम्प्युटर, इंटरनेट. त्याच्यानंतर सी ऑप्शन आहे स्टील फोटोग्राफी, रेडिओ, कम्प्युटर, इंटरनेट. त्याच्यानंतर डी आहे रेडिओ, कम्प्युटर, स्टील फोटोग्राफी आणि इंटरनेट. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. पहिले फोटोग्राफी आली, त्याच्यानंतर रेडिओ, मग कम्प्युटर आणि सगळ्यात शेवटी आणि लेटेस्टवाला आहे ते इंटरनेट आहे. म्हणून ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर फंक्शन आयडेंटिफाय द ऑड आउट फ्रॉम द फॉलोविंग. या दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणतं ऑडमॅन आउट आहे ते ओळखायचं आहे ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन, कार्य आणि रचनावरून. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत फेसबुक, जीमेल, माय स्पेस, ऑकुट, लिंक्डइन. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, जीमेल. हे सोशल मीडियासारखे काम करतात लिंक्डइन, माय स्पेस आणि फेसबुक. जीमेल आपल्याला ईमेल करण्यासाठी किंवा कम्युनिकेशनच्या साधनासाठी वापरला जातं. ठीक आहे. आता बघा, जीमेल प्रोनाउन्स जीमेल इज अ फ्री वेब बेस्ड ईमेल सर्व्हिस दॅट प्रोव्हाइड्स यूजर विथ अ गिगाबाइट ऑफ स्टोरेज ऑफ मेसेज अँड प्रोव्हाइड्स द ॲबिलिटी टू सर्च स्पेसिफिक मेसेज. ठीक आहे. वाईल फेसबुक, माय स्पेस, आउटपुट, लिंक्डइन आर सोशल नेटवर्किंग साइट्स. हे काय आहे, सोशल नेटवर्किंग साइट्स आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ URL. URLचा फुल फॉर्म विचारलेला आहे. ऑप्शन आहे यूजर रिक्वेस्टेड लिंक, अल्टिमेट रिस्पॉन्स लोकेशन, युनिक रिक्वेस्ट लोकेटर, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. आणि याचं करेक्ट आन्सर आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ठीक आहे. URL आपण यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ सर्च करतो तेव्हा किंवा एखादी इन्फॉर्मेशन सर्च करायचं असेल कोणाकडून जरी आपण लिंक शेअर करतो ते URL असतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सॉफ्टवेअर्स इश्यूड टू प्रोसेस द ॲनलाइज क्वांटिटेटिव्ह डेटा. संख्यात्मक तथ्यांवर प्रक्रिया करण्यासाठी व विश्लेषण करण्यासाठी खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत क्वार्क एक्सपेक्स, SPSS, क्वांट क्रोम आणि SSQN. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, SPSS. ठीक आहे. रिसर्च ॲप्टिट्यूडचा अभ्यास करताना आपण बघितलेलं आहे कोणतं स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर वापरलं जातं, तर SPSS. ठीक आहे. स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर सोशल सायन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कम्प्युटर बेस्ड वर्ड प्रोसेसिंग अ टाईप सेट फॉन्ट सेट पार्टिक्युलरली यूज फॉर इंडियन लँग्वेजेस इन्क्लुडिंग हिंदी अँड मराठी विच कॅन बी इझिली यूज दे अक्रॉस डिफरंट सॉफ्टवेअर्स अँड ऑपरेटिंग सिस्टीम्स विदाउट द हेल्प ऑफ कन्व्हर्टर इज कॉल्ड ॲज. संगणक आधारित शब्द प्रक्रियांच्या संदर्भात हिंदी व मराठीसह भारतीय भाषांसाठी विशेषत्वाने बनवलेल्या आणि कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर लगेच सॉफ्टवेअर कन्वर्ट सॉफ्टवेअरच्या मदतीशिवाय वापरता येऊ शकणाऱ्या फॉन्ट सेटला काय म्हणतात. ऑप्शन्स आहेत युनटाईप, इंडिफॉन्ट, युनिकोड, अल्टीफॉर्म्स. ठीक आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, युनिकोड. सॉफ्टवेअरच्या मदतीने यातला फॉन्ट चेंज करू शकतो तो युनिकोड असतो. ठीक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कम्प्युटिंग अँड इंटरनेट आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फॉर्म ऑफ द फॉलोविंग. ठीक आहे. संगणक व इंटरनेटच्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी कोणती. ऑप्शन्स आहेत TV, मेमरी स्टोरेज युनिट, प्ले स्टोअर, ऑपरेटिंग सिस्टीम, पिक्सेल, कलर एनहान्सिंग फॅसिलिटी अँड USB अँटीव्हायरस. याच्यातली काय करायचं आहे, योग्य जोडी ओळखायची आहे. बाकी आता बघा, बाकी जर बघितलं पिक्सेल काय असतं, इमेजेससाठी असतं, USB कशासाठी असतं, USB अँटीव्हायरस आहे का नाही, USB अच्छा हे मराठीमध्ये डबल झालेलं आहे, USB म्हणजे युनिव्हर्सल सिरीज बस, राईट, जो आपण USB केबल म्हणून वापरतो डेटा ट्रान्सफर करण्यासाठी. अँटीव्हायरस काय असतो, व्हायरस अटॅकपासून वाचवण्यासाठी अँटीव्हायरस असतो. पण इथे चुकीची जोडी दिलेली आहे. प्ले स्टोअर ऑपरेटिंग सिस्टीम आहे का नाही, ज्याच्यावरती आपण बाकीचे सगळे ॲप्स काय करतात, लॉन्च केले जातात किंवा तिथून घेऊ शकतो, ते स्टोअर आहे, एक ऑनलाईन स्टोअर. ठीक आहे. तर हे पण चुकीचं आहे. मग करेक्ट आन्सर काय आपला, ऑप्शन ए, TB. TB काय आहे, TB इज अ मेमरी स्टोरेज युनिट आहे, 13 TB. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे,
Which one of the following is an example of situ conversion of biological resources? खालीलपैकी कोणते जीवशास्त्रीय संशोधनाच्या मूळ स्थानी संवर्धनाचे उदाहरण आहे? बॉटनिकल गार्डन, झू, ब्रीडिंग सेंटर अँड नॅशनल पार्क. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, नॅशनल पार्क. नॅशनल पार्कला आपल्याला तिथे काय आहे, इन सिटू कन्झर्वेशन इज अ नॉन साईट कन्झर्वेशन ऑफ जेनेटिक रिसोर्सेस इन नॅचरल पॉप्युलेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसिस. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे या इयरच्या क्वेश्चन पेपरचा. इन विच स्टेट इज वेस्टर्न घाट इज स्प्रेड अँड नोन फॉर इट्स रिच बायोडायव्हर्सिटी. जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचे पश्चिम घाट कोणत्या राज्यामध्ये पसरलेले आहेत? ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा. महाराष्ट्र, कर्नाटक. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ ठिकाणी काय केलेलं आहेत, हे वेस्टर्न घाट पसरलेले आहेत. बायोडायव्हर्सिटी या ठिकाणी खूप जास्त आहे. याच्यामध्ये खूप इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे वेस्टर्न घाट, सह्याद्री घाटाच्या बद्दल. ठीक आहे, ओके. 2015 एक्स्ट्रा क्वेश्चन्स होते, पण आपण आता हे क्वेश्चन्स जे आहेत ते उरलेले उद्या किंवा आज 25 क्वेश्चन्स कम्प्लीट केलेले आहेत. ठीक आहे, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू फॉर टुडेज सेशन अँड हॅव अ नाईस डे.